आरक्षण वैध की अवैध या सुनावणीतील मोठी घडामोड समोर येते. महाराष्ट्र राज्य आरक्षण कायदा 2024 आव्हान याचिकेवर मोठा फैसला होणार आहे. आता हायकोर्टाच्या फुल बेंच समोर या संदर्भातली ही सुनावणी होईल. मराठा आरक्षणासंदर्भातली आपण ही महत्वाची बातमी पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, नक्कीच पाहायचं झालं तर मराठा आरक्षण वैध की अवैध या सुनावणीमध्ये आता मोठी घडामोड आहे ती आपल्याला या ठिकाणी बोलावी लागेल गौरी. कारण बाळासाहेब थोरटे यांच्या माध्यमातून जी याचिका करण्यात आलेली होती म्हणजे सरकारकडून एसईबीसीच्या अंतर्गत मराठा समाजाला 10% जे आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यामध्ये अन्य ज्या जाती आहेत त्या जातींचीच मुळात जनगणना झालेली नाहीये असं देखील त्यांचं हे त्यामध्ये म्हणणं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आरक्षण कायदा 2024 आव्हान याचिकेवरती हा मोठा फैसला या ठिकाणी बोलावा लागेल. हायकोर्टाच्या फुल बँच समोर ही जी सुनावणी आहे ती आता होणार आहे आणि उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी हा महत्वपूर्ण जो निर्णय आहे तो घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या कायद्यांतर्गत मराठा समाजाला 10% जे आरक्षण आहे ते एसईबीसीच्या आरक्षण मधून मिळालेलं होतं. तर सरकारने दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती असल्याचं महाधिवक्त्यांचं म्हणणं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. मात्र कायद्यांवरच उपस्थित आहे अशी जी साशंक आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मुख्य न्यायमूर्ती रवींद्र कुमार उपाध्याय यांच्यासह 3 न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठासमोर लवकरच ही सुनावणी आहे ती आता निश्चित होणार आहे. गौरी, नक्कीच निखिल.